नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आज आपण ज्योतिषशास्त्रातील एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत म्हटलं तर विषय तसा जुनाच आहे मात्र त्याच्या बाबतीत आज जी माहिती आपण समजून घेणार आहोत त्यावरून हा विषय अगदीच नवीन असल्यासारखा तुम्हाला वाटेल तो विषय म्हणजे मंगळ ग्रह होय याआधी आपण मंगळ ग्रहाच्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप सखोलपणे अभ्यास केलेला आहे एखाद्या पत्रिकेत मंगळ असत म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतलं आहे मात्र आजच्या भागामध्ये आपण मंगळाच्या बाबतीत सर्वसामान्य जातकांना कशा परिस्थितीला सामोरे जावं लागतं याचा अभ्यास करणार आहोत मंगळ हा ग्रह जातकासाठी अमंगळ आहे की नावाप्रमाणेच मंगळ आहे असा प्रश्न अनेकांना पडतो कारण मंगळ ग्रहाचा स्वभाव त्याचे कारकत्व लक्षात घेता आणि पत्रिकेत मंगळ असल्यास सांगितले जाणारे तथाकथित परिणाम लक्षात घेता प्रत्येकजण मंगळाला घाबरलेला असतो मात्र खरे काय आहे मंगळ खरंच अमंगळ आहे की मंगळ आहे हे आपण समजून घेणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ कड भाग एक आणि ज्योतिषशास्त्र अ कड भाग दोन प्रकाशित झाले आहेत ही पुस्तके ॲमेझॉनद्वारा तुम्ही विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ही दोन्ही पुस्तकं अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असून अनेक संस्थांनी अभ्यासक्रमात घेतली आहेत एक दिवस एक तरुण मुलगी माझ्याकडे फलकथनासाठी आली होती ती एकटी आलेली बघून मला आश्चर्य वाटलं कारण माझ्याकडेच काय तर कोणत्याही ज्योतिषाकडे कोणी सहसा एकट्याने जात नाही आजची तरुण मंडळी तर अजिबातच नाही माझा तरी असा आजपर्यंत अनुभव आहे नेमकी समस्या काय आहे हे, हे समजावून देण्यासाठी कोणीतरी सोबतीला असतोच असो ती तरुणी एकटी आलेली बघून मी तिला प्रश्न केला बाळा तू एकटी कशी आलीस तुझ्यासोबत कोणीच कसं आलं नाही तर ती म्हणाली मी इथे तुमच्याकडे आले आहे हे घरात माहीत नाही ही, ही गोष्ट मला आधीच समजलेली होती कारण ती खूपच घाबरलेली दिसत होती अत्यंत धाडस करून ती माझ्याकडे आली असावी बहुतेक तिच्या लग्नाच्या विषयावरून घरात वाद सुरू असावा म्हणून ती माझ्याकडे आलेली असावी असं प्रथम दर्शनी मला जाणवलं कारण आजच्या तरुण पिढीला जास्त करून घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतरच ज्योतिषी ग्रह राशी या गोष्टी माहीत पडतात किंवा याच वेळी त्यांच्या या गोष्टींशी संबंध येत असतो कित्येक घरात लग्नाचा विषय निघाल्यानंतरच मुलांना कळतं की आई वडिलांनी आपली जन्मपत्रिका बनवलेली आहे तेव्हा स्वतःचीच पत्रिका ते पहिल्यांदा बघतात तीही फक्त उत्सुकते पोटी ही तरुणी मात्र थोडी गोंधळलेली दिसत होती म्हणजे इथे येऊन आपण काही चूक तर केली नाही ना आपल्या प्रश्नांची उत्तरं इथे आपल्याला मिळतील की नाही आपल्या समस्यांचं समाधान होईल की नाही बहुतेक अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचं वादळ तिच्या डोक्यात सुरू असावं तिच्या देहबोलीवरून ते स्पष्ट जाणवत होतं म्हणून माझ्यासमोर ती बसल्यानंतर सरळ विषयाला सुरुवात न करता मी आधी तिला पाणी प्यायला दिलं मग अत्यंत उत्साहाने तिला विचारलं बोल काय म्हणतेस बाळा काय सुरू आहे सध्या माझं उत्साहाच्या भरात असं प्रश्न विचारणं तिच्यासाठी अनपेक्षित होतं मी एवढी दुःखी आहे आणि ही बाई इतक्या उत्साहात आपल्याशी कसं बोलू शकते असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते ती म्हणाली मी खूप अडचणीत आहे त्यामुळे माझी मानसिक स्थिती सुद्धा बिघडलेली आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे माझ्या मैत्रिणीच्या आईकडून मी तुमचं नाव ऐकलं आणि मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आले आहे तुम्ही कराल का माझी मदत का नाही अगं त्यासाठीच तर मी इथे बसलेली आहे मला आधी काय समस्या आहे ती सांग बघू मी तिला आश्वस्त केल्याने तिच्या चेहऱ्यावरील भाव लगेच पालटले ती सांगू लागली घरचे लोक म्हणतात की मला मंगळ आहे माझ्या मागच्या जन्मीचं काय पाप आहे माहीत नाही मात्र हा मंगळ जन्मापासूनच माझ्यासाठी अमंगळ झालेला आहे म्हणजे मी समजले नाही मी उत्सुकतेने विचारलं ती म्हणाली माझा जन्म झाल्यावर नाव काय ठेवायचं म्हणून माझे आजोबा जेव्हा गुरुजींना विचारायला गेले तेव्हा त्यांनी मला मंगळ असल्याचं सांगितलं ही गोष्ट समजल्यानंतर घरातल्या सर्वांचा जीव भांड्यात पडला लहानपणापासून तर आजपर्यंत ते माझ्यासाठी सतत चिंतेत असतात कधीकधी त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या वागणुकीवरही होतो मी लहान होते त्यावेळी मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे घरचे माझ्याशी असे का वागत आहे याचं कारण समजायचं नाही मात्र गेल्या तीन वर्षापासून माझं लग्न जुळवण्यासाठी बाहेरून अनेक स्थळं येत आहेत आणि घरचे लोक त्यांना सरळ नकार देत आहेत काही जवळच्या स्थळांना माझ्या मंगळाच्या बाबतीत माहीत पडल्याने ते स्वतःही नकार देण्याचं सोपस्कार पूर्ण करायला लागल्यावर मला हे समजलं आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला सुरुवातीला मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं आणि तितकाच घरच्यांचा रागही आला मात्र मंगळाच्या बाबतीत गोष्टी जाणून घेतल्या तेव्हा घरातील लोकांची मानसिक अवस्था लक्षात आली नकार देऊन आणि नकार पचवून आता तर घरातील वातावरण अधिकच बिकट झालंय कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी लग्न झालं तर मंगळाची तीव्रता कमी होते मला सत्तावीस पूर्ण करायला अवघ दीड वर्ष राहिलंय त्यामुळे आधी नकार देणारे माझे आई वडील आता माझं लग्न जुळवण्याच्या मागे लागले आहेत आणि त्यात ते अपयशी होत आहेत वडील म्हणतात सत्तावीस वर्षानंतर मंगळ दोषाची तीव्रता कमी होणार असली तरी आपण काही लपवायचं नाही लपवून लग्न जमविलं आणि मुलाकडच्या लोकांना नंतर बाहेरून माहीत पडलं तर तेव्हा जास्त त्रास होईल आपण खोटारडे सिद्ध होऊ म्हणून ते प्रत्येकाला माझ्या मंगळाविषयी आधीच सांगतात म्हणून माझं लग्न जमत नाही त्याचा कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष मलाही त्रास होतो मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये माझा दोष काय आहे मी कुठे चुकले आहे एक तर असा ग्रह ज्याच्याशी माझा आजपर्यंत काहीच संबंध आलेला नाही त्यावरून माझ्या वाट्याला एवढं दुःख का आलंय घरातील लोकांचं मी समजू शकते ते कमी शिकलेले आहेत मात्र मी आजच्या काळातील युवती आहे मी का मानायच्या या सगळ्या गोष्टी ती फारच पोटतिडकीने मला सगळं सांगत होती बोलता बोलता तिला हुंडका दाटून आला मी तिला थांबवलं पुन्हा पाणी प्यायला दिलं तिने अजून काही जास्त बोलण्याची गरज नव्हती एवढ्यावरूनच मला तिची समस्या तिची व तिच्या घरच्यांची मानसिक अवस्था समजली होती ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून तिच्या घरातील लोकांची मानसिकता व अज्ञानाचा रागही आलेला होता ग्रहांच्या बाबतीत काय काय अंधश्रद्धा व गैरसमज मनाशी कवटाळून बसतात लोक बरे या गोष्टीचा परिणाम थेट आपल्या जीवनावर मानसिकतेवर होत असतो त्यामुळे त्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं असतं नाहीतर चुकीचा निर्णय घेतला जाऊन न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं मी तिला म्हणाले बाळा तू योग्य ठिकाणी आली आहेस यायला थोडा उशीर केला आहेस आधीच तू तु किंवा तुझ्या घरातील कुणीही माझ्याकडे किंवा इतर तज्ज्ञ ज्योतिषा शा, शास्त्र अभ्यासाकडे गेले असते तर आजची ही परिस्थिती उभी राहिली नसते तरी तू आलीस हे बरं केलं आता तुला सांगून माझा उपयोग नाही तुझ्या आई वडिलांना माझ्याकडे घेऊ नये त्यांच्या मनात मंगळाविषयी तुझ्या लग्नाविषयी जे गैरसमज पसरलेले आहेत ते दूर करणं गरजेचं आहे ते दूर झालं म्हणजे तुझ्या सगळ्या समस्या दुःख संपणार आहे आणि हो बेटा अशी निराश होऊ नकोस ज्या गोष्टीमध्ये तुझा काही दो दोष नाही त्या गोष्टीची शिक्षा विधाता तुला कदापि देणार नाही माझ्या अशा बोलण्याने तिची कळी खुलली होती समस्या अजून सुटलेली नव्हती तरी ती आता सुटणार फक्त एवढासा आशावाद जागृत झाल्याचा आनंद तिला आपल्या चेहऱ्यावर लपविता येत नव्हता तो लपवावा तरी का कारण स्वतःच्या जीवाला खाणाऱ्या त्या तरुणीला यात तुझी काहीही चूक नाही हे कुणीतरी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं नंतर तिचे आई वडील मला भेटायला आले त्यांची मानसिक अवस्था तर तिच्यापेक्षाही खराब होती कारण मंगळाच्या समस्येला ते आपल्या मुलीच्या जन्मापासून कवटाळून जगत होते त्यात ते पुढारलेल्या विचारांचेही नव्हते म्हणजे कुठली नवीन गोष्ट स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नव्हती त्यामुळे त्यांची ती मानसिकता आधी मला तयार करावी लागली संपूर्ण घर जर एखाद्या समस्येनं ग्रासलेलं असेल तर घरातील सदस्यांची काय अवस्था होते विशेषतः घरातील लहान मुलं तरुण यांची काय मानसिकता होऊन बसते किती नैराश्याचा सामना त्यांना त्या कोवळ्या वयामध्ये करावा लागतो याचं जिवंत उदाहरण मी समोर बघत होते त्यामुळे घरात एखादी समस्या असेल तर त्या समस्येला कवटाळून न बसता घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन त्यावर मात करणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व अधोरेखित होतं काही दिवसानंतर ती तरुणी मला पुन्हा भेटायला आली पहिल्या भेटीत मी तिला जो प्रश्न विचारला होता तोच पुन्हा विचारला बोल काय म्हणतेस बाळा काय सुरू आहे सध्या तर ती म्हणाली मी एकदम मस्त मजेत मॅडम मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आले आहे माझं लग्न होईल तेव्हा होईल मात्र तुम्ही माझ्या घरातील वातावरण सुदृढ केलं माझ्यासह माझ्या आईवडिलांची काळजी दूर केलीत त्यामुळे माझ्या घरात आता नैराश्याचं नाही तर सदैव वा उत्साहाचं वातावरण असतं घरामध्ये वावरताना मला अपराधासारखं नाही वाटत खरंच हे फक्त तुमच्यामुळे होऊ शकलं आहे मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मी म्हटलं बाळा मी विशेष असं काहीच केलं नाही मी फक्त गैरसमज दूर केला आहे आणि ते माझं कामच आहे कुंडलीमध्ये मंगळ असणं चांगलं की वाईट ही एक गैरसमजाची समस्या सुटल्यानंतर किती फरक पडला होता ना तिच्या आयुष्यामध्ये खरंच मी विशेष असं काही केलंच नव्हतं पत्रिकेत मंगळाच्या बाबतीत गैरसमजुतीपेक्षा गैरसमजच जास्त पसरल्या आहेत चार पाच महिन्यानंतर ती मंगळ असलेली तरुणी मला भेटायला पुन्हा आली आल्याबरोबर तिने माझ्यासमोर पेढ्यांचा बॉक्स ठेवला आणि म्हणाली चला आधी तोंड गोड करा बघू अरे वा कुठली परीक्षा पास झाली असं मी तिला उत्सुकतेनं विचारलं ती म्हणाली अह नाही माझं लग्न ठरलंय तेही मंगळ असलेल्या मुलाशीच अरे वा किती आनंदाची बातमी आहे अभिनंदन तुझं लग्न जमेल यावर माझा विश्वास होता पण ते इतक्या लवकर जमेल याचा विचार मी केलेला नव्हता पण काय ग तुझं लग्न जमलं म्हणून ही नक्कीच आनंदाची बातमी आहे मात्र लग्न जमलं म्हणून कोणी आपल्याकडे पेढे वाटत नाही तर ती लगेच पण आली सगळ्यांना नाही वाटायचे आहेत हे फक्त तुमच्यासाठी माझा मंगळ असलेला मंगळ तुमच्यामुळे मंगळ झाला आहे त्यामुळे माझं लग्न जमलंय हेही बाहेर मी सगळ्यात अगोदर तुम्हालाच सांगते आहे आणि हो महत्वाचे म्हणजे आज मी तुमच्याकडे आहे आले आहे हे घरातील सर्वांना माहिती आहे त्यांनीच हे पेढे पाठवले आहेत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकासाठी ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे कारण आतापर्यंत आपण ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला मात्र प्रत्यक्ष फलकथनाचं कार्य करताना जातकाचे प्रश्न त्यांची अवस्था यानुसार काही गोष्टींचा अभ्यास असावा लागतो आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुढील भागात सुद्धा आपण मंगळाविषयी चर्चा करणार आहोत आजच्या भागातील मंगळ ग्रहाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला मिळणाऱ्या लाईक व सबस्क्राईबवर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद